नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका कायमस्वरूपी शिक्षक भरतीच्या महत्त्वपूर्ण जाहिरातीसोबत. शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जर आपल्याकडे असेल तर शिक्षक होण्याची ही संधी सोडू नका. घेऊया जाहिरात सविस्तर जाणून. प्रस्तुत जाहिरातीनुसार पहिलं पद भरण्यात येणार आहे असिस्टंट मास्टर अर्थातच असिस्टंट टीचरचं. इंग्लिश विषयाचं हे पद असून रेग्युलर बेसिसवर पद भरण्यात येणार आहे. एकूण पदांची संख्या 2 आहे आणि दोन्हीही पदे अनरिझर्व अर्थातच ओपनमधून भरण्यात येणार आहेत. दुसरं पद असिस्टंट मास्टर अर्थातच असिस्टंट टीचर सोशल सायन्स ह्या विषयाचं आणि रेग्युलर बेसिसवर भरण्यात येणार आहे. पदांची संख्या 2 आहे. यामधील एक पद ओपनमधून भरण्यात येणार असून दुसरं पद एसटी या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. तिसरं पद आहे मॅथ्स या विषयाचं असिस्टंट टीचर्स रेग्युलर बेसिसवर पद भरण्यात येणार आहे आणि ओपन या प्रवर्गातून हे पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर असिस्टंट मास्टर जनरल सायन्स या विषयासाठी रेग्युलर बेसिसवर हे पद भरण्यात येणार आहे OBC या संवर्गामधून. त्यानंतरचं पद आहे ऑफिस सुप्रिटेंडंटचं रेग्युलर बेसिसवर पद भरण्यात येणार आहे. पदांची संख्या 1 आहे आणि ओपनमधून हे एक पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर जनरल एम्प्लॉई MTS रेग्युलर बेसिसवर ही पदे भरण्यात येणार आहेत. एकूण पदांची संख्या 7 आहे. 4 पदे ओपनमधून भरण्यात येणार असून 3 पदे ही OBC मधून भरण्यात येणार आहेत. त्यानंतरचं पद आहे कम्प्युटर सायन्स या विषयाचं असिस्टंट टीचर या पदासाठीचं, परंतु हे पद कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरण्यात येणार आहे. पदाची संख्या 1 आहे आणि OBC मधून हे पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर आर्ट मास्टर हे पदसुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरण्यात येणार आहे. पदाची संख्या 1 आहे आणि ओपनमधून हे पद भरण्यात येणार आहे. म्युझिक टीचरचं पदसुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरण्यात येणार आहे. एक पद आहे आणि ओपनमधून हे पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर काउन्सलर हे पदसुद्धा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरण्यात येणार असून पदाची संख्या 1 आहे आणि ओपनमधून हे पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर जनरल एम्प्लॉईची काही पदे भरण्यात येणार आहेत. यामधील 4 पदे ही ओपनमधून, 2 पदे SC मधून, 1 पद ST मधून तर OBC मधून 2 पदे भरण्यात येणार आहेत. वॉर्ड बॉयची 4 पदे आहेत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ही पदे भरण्यात येणार आहेत. ओपनमधून पदे भरण्यात येणार आहेत. प्रस्तुत जाहिरात आहे सैनिक स्कूल चंद्रपूर. महाराष्ट्राचे सैनिक स्कूल चंद्रपूर फंक्शनिंग द अंडर एजिस ऑफ सैनिक स्कूल सोसायटी इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर दी फॉलोइंग पोस्ट. सैनिक स्कूल चंद्रपूर ही एक निवासी शाळा आहे आणि या ठिकाणी अर्ज आपण निश्चितच करू शकता. फॉर फर्दर डिटेल्स ॲप्लिकंट्स कॅन व्हिजिट सैनिक स्कूल चंद्रपूर वेबसाईट www.sainikschoolchandrapur.com. Eligibility applicants can submit their applications in online mode by paying the requisite fees through our online recruitment portal. The last date for submission of online application shall be 17th of January 2022. प्रस्तुत पदांसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे 17 जानेवारी 2022. या पदांसाठी पात्रता काय आवश्यक आहे, सोबतच अर्जाची फी किती आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रस्तुत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईट पुन्हा एकदा लक्षात असू द्या, www.sainikschoolchandrapur.com.